महाराष्ट्र पत्रकार संघाची राहता शिर्डी कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून शिर्डीतील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली आहे. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष देवीदास बैरागी, अहमदनगर जिल्हाध्यक्ष उत्तमराव भोसले यांच्या उपस्थितीत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची तसेच जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्यासह कार्याध्यक्ष श्री रामनाथ वेणुनाथ जरहाड, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अमोल अनिल राकपसरे, अशोक दुशिंग, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय खेमनर, राहता तालुका अध्यक्ष प्रवीण टाटू यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र पत्रकार संघ हा संपूर्ण राज्यात यशस्वी वाटचाल करत असून पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत, तर विविध मागण्यांसाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे यावेळी संघटनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सन्माननीय सर्व पत्रकारांनी महाराष्ट्र पत्रकार संघावर जो तुम्ही विश्वास दाखवला, तुम्ही तो उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. संघाची माहिती सांगतो. महाराष्ट्र पत्रकार संघ रत्नागिरीतून सुरू झाला. रत्नागिरीतून सुरू होत असताना कोळेकर सरांना अनेक अडचणी आल्या. आपल्याला तर आपल्या तालुक्यात येतात, आपल्या तालुक्यात आपल्या पत्रकार बंधूच आपल्याला एकमेकांचे पाय अरे हसकाळला गेला, याला कसं वाढत आहे, हा कुठं दिलं गेलाय, हा कुठे न दिलं गेलाय. माझ्या बाबतीत तेच घडत होतं, पण ते घडण्याच्या आधी मी जय महाराष्ट्र केला, त्याला जय महाराष्ट्राला जॉईन कर सांगितलं. त्यांचं जे म्हणणं होतं तुमचं ते त्याला निवृत्ता दिलं, त्याला काही घाबरायचं नाही, कर्म आहे त्याला डरलं. आपण कोणच काही घाई घेत नाही ना, त्याला घाबरायचं नाही, त्याला संघात पण घ्यायचं नाही. मी पहिला कचरा साफ केला संघात आल्यानं आलो. मला 7 वर्ष झालेली आहे संघात, जे तसे मला 10 वर्ष झालेले, पण मी सदस्य म्हणून 3 वर्ष काम केलं. सरांनी मला पहिल्याच वर्ष अध्यक्ष केलं, मी फार तालुक्याचं म्हटलं सर मला व्हायचंच नाही, मला काम करायचं आहे. संघाची स्थिती काय आहे, संघ कुठपर्यंत काम करू शकतो, संघ आपल्यासाठी काय करू शकतो, नुसतेच भोजे गा भजे खान भोजे वा हे काम करायला आपल्याला जमणार नाही. मी तोंडावर बोलणारा माणूस मागं पुढे राग आला तरी चालत बाबा हा माणूस बोलला, आपल्याला त्या कार्यक्रमात जायचं नाही, आले तरी हरकत नाही, 50 जण आले तरी चालतील, 5 जरी आले तरी चालतील, कीर्तनकार कीर्तन करीत राहणार आहे, काळ वाजणार आहे, काही हरकत नाही, मोकळे मिळणार आहे, बसाय बरोबर वाजणार. पण जास्त नको, जिल्ह्यामध्ये आपल्याला 10 जण जरी असले पूर्ण जिल्हे मिळून 23 तालुके असते तुमच्या गावात, तुमच्या 26 तालुके असते, तुमच्याकडे 22 तालुके असते, मला माहीत नाही नगर जिल्ह्यात किती आहे, परंतु त्या कामाच्या बाबतीत सांगतो. नगर जिल्हा मिळून जरी 11 जण असते 10 जण जरी असते तरी भरपूर झाले, आपल्याला गर्दी पाहिजे, गर्दी राहिला प्रश्न तुमचा. केमनर सरांनी प्रश्न मांडला होता, पत्रकार हल्ला, पत्रकारांवर कुठेही हल्ला होऊ द्या, पण तो पत्रकार पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. पत्रकार फक्त सिम्बॉल लावला, 1 वर्षभर काम केलं सर तुमच्या चॅनलला मी काम करतोय, 1 वर्षभर काम केलं, कार्ड नाव झालं सगळं झालं, कुठंतरी दारूच्या आड्यावर कुठं मांडक्याच्या आड्यावर कुठंतरी 2 रुपये खायचे प्रयत्न केला, तिथं 2 तोंडे बसले, मी लगेच सांगणार मी पत्रकार कुठं स्टेशनला जायचं ते प्यायला भेटायचं नाटकं करायचं काहीतरी, आणि मग पत्रकार हल्ला कशाचा कशाचा हल्ला, तो हल्लाच होत नाही, तो डल्ला मारायसाठी गेला, हल्ला नाही. राहिला प्रश्न तुमचं जे म्हणणं आहे त्याचं उत्तर सांगतो, बंधूंना तुमच्यावर कुठेही हल्ला होऊ द्या, महाराष्ट्रात कुठं काही अडचण येऊ द्या, हल्लाच नाही, अडचण कोणती येऊ द्या, 100% देवीदास बैरागीचा शब्द आहे, माझा नंबर घ्या तुमच्याकडे, बरोबर त्याला साक्ष आहे. पत्रकार बंधूंचं स्वागत आहे आणि महाराष्ट्र पत्रकार संघटनेमध्ये एवढ्या संख्येने सगळे सामील होत आहेत त्याचा मला फार आनंद, फार मोठ्या प्रमाणात आनंद. आणि आपल्या पावनगंगीमध्ये शिर्डी साईबाबांच्या बैरागी साहेबांचंही स्वागत आहे आणि आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत. आणि आपल्या पत्रकार संघटनेचं जे काम आहे ते ऑल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तालुक्यातून आणि जिल्ह्यातून पूर्णपणे आपले जिल्हाध्यक्ष ज्या पद्धतीने काम करतात त्या एकाही संघटनेचं काम अद्यापपर्यंत झालेलं नाही आहे. दुसरी गोष्ट सांगतो,
आपल्या महाराष्ट्र पत्रकार संघटनेने जे काम केलेलं आहे शासनाच्या शासन दरबारी आपल्या पत्रकार होणाऱ्या अन्याय जे कसे दूर होतील त्या पद्धतीने आपण पत्रव्यवहार सुद्धा केलेले आहे आणि पत्रकारांना संरक्षण कायदा लागू व्हावा याची पदोपदी आपण तिथं गारानं मुख्यमंत्र्यांकडे मांडलेलं आहे. त्या पद्धतीने फार मोठं काम आहे पत्रकार संघटनेचं. तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही आत्ता नवीन तिथं जॉईन झालेला आहात, परंतु मला सांगायचं एक विशेष वाटतं की आपण दरवर्षी आणि वर्षातून दोनदा पत्रकार संघटनेचं कामान एकत्र येत असतो. त्या पद्धतीने निफाडमध्ये आता पाच महिन्यापूर्वी कार्यक्रम झाला बैरागी साहेबांच्या अध्यक्षतेखाली. फार मोठा कार्यक्रम तिथं त्यांनी घेतला, आयोजित केला. मान्यवर सुद्धा त्याच पद्धतीने गोळा झालेले होते आणि आपण त्यांना पुरस्कार वितरण केलं. आताही आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये पुरस्कार द्यायचा आहे. शिर्डीतून मला दुष्यंत साहेबाच्या भूमीतून आपल्याला असा मोठा अध्यक्ष घ्यायचा आहे, आपलं पुरस्कारार्थी द्यायचा आहे. ही संघटनेमध्ये शिर्डी राहता तालुक्याचं नाव निघालं पाहिजे. सगळ्यांना सहकार्य करण्याची सहकार्याची भावना मी व्यक्त करतो. काम करत असताना प्रत्येक पत्रकाराला या अडचण 100% येते. कोणत्या पत्रकाराने म्हणलं तर मला अडचण येत नाही, मी सांगतो 1000% त्या पत्रकाराला अडचण येतेच. कुठल्याने कुठल्या क्षेत्रामध्ये अडचण येत असते मित्र, त्याकरता आपली युनिटी कशा प्रकारे आपण मजबूत करतो आणि या युनिटीचा प्रेशर या शासनावरती किंवा या गुंडप्रवृत्तीच्या लोकांवरती म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांवरती कसा प्रेशर टिकून राहील, त्यासाठी आपल्याला घरा अडचण युनिट टिकून ठेवायची असते. संघटनेचं पाठबळ म्हणजे तुम्ही सगळे पदाधिकारी नेमणं हा एक औपचारिक भाग असतो आणि ते नेमावे लागतात. अर्थात त्या माणसांमध्ये ते कौशल्य असतं आणि ती संघटना फक्त त्या पदाधिकाऱ्यांची किंवा फक्त राज्याच्या अध्यक्षांची आहे असं नसतं. तो प्रत्येक पत्रकार रक्ता रक्तात असतो आणि तो सगळ्यांच्या मिळून ती संघटना असते. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एक पत्रकार एकनिष्ठ जसा असतो तशी पत्रकारितेची धार दाखवून आपण काम करायचं. आणि जसं भोसले सरांनी सांगितलं की 9 पुरस्कारार्थी असतात, त्या 9 आपल्याला एक शिर्डीचा असा मानस द्यायचा की आपला दबदबा दिसून आला पाहिजे. शेवटी शिर्डीमध्ये ज्यावेळी आपलं पत्रकार अधिवेशन झालं त्यावेळी तृप्ती देसाई होत्या संस्थांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा विविध मान्यवर त्यावेळी पण होते. ज्यावेळी अशा कार्यक्रम ज्या ठिकाणी होत असतो त्यावेळी अख्ख्या जिल्ह्याभर तीच चर्चा असते की पत्रकारांचं एवढं मोठं संघटन आपल्या आले ते. म्हणजे शिर्डीमध्ये ज्यावेळी कार्यक्रम झाला त्यावेळी तो मागच्या वर्षी झाला होता, त्याच्यामुळे ते थोडीशी संघटन हे नसेल कदाचित. हा ग्रुप आहे महाराष्ट्र पत्रकार संघ, याच्यावर लिहायचं. त्याच्यावर आपल्या समस्या तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला 1-5 मिनिटात अध्यक्षासह सगळ्या जिल्हा अध्यक्षांचं कुठं यायचं काय नियोजन याची रूपरेषा ताबडतोबी आपल्याला 5-10 मिनिटात येते. ती शिर्डीत असो किंवा मनमाडला असो किंवा नगरला असो, तुम्ही फक्त वेळ सांगायची. तिथं सगळे तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख तिथं उपस्थित राहतात आणि त्या अधिकाऱ्याला असं वाटतं की नसतं या पत्रकाराचं नाव घेतलं किंवा नसता त्रास दिला असता तर बरं झालं असतं. आत्ताच आपण आपला पत्रकार आत्ता आपण ऑनलाईन मुख्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य यांच्या ग्रुपला आपण अटॅच होऊन राहिलो. म्हणजे आपल्यावर कोणावर ऑनलाईन टाकायचे ते नंबर आता तुमचे पण आपण टाकून ऑनलाईन कुठेही आता सिटीत असेल किंवा श्रीरामपूरमध्ये झालेला असाल त्या ग्रुपवर त्यांनी तो ग्रुप उघडल्या त्यांना तिथं कळत मंत्रालय तर महाराष्ट्र पत्रकार संघाच्या अमक्या पत्रकारावर असा अन्याय झालेला आहे. म्हणजे तुम्ही मी निवेदन जाऊन देण्यापर्यंत फार उशीर होणार आहे.